नवा गडी नवा राज्य या मालिकेतील आनंदीची खरीच कहाणी तर चला मग जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये नवा गडी नवा राज्य जीवन कहाणी व त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल सांगणार आहोत तर व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण आनंदीचे फॅन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बिना वेळ घालवता आजची व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आनंदीचे खरे नाव पल्लवी पाटील असे आहे व पल्लवीचे जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव साली झाले आहे व तेवीस नुसार पल्लवी सध्या बत्तीस वर्षाची झाली आहे आणि पल्लवीचे व्यवसाय अभिनेत्री आणि मॉडेल असे आहे व पल्लवीची उंची पाच फूट सहा इंच अशी आहे व वजन सत्तावन्न किलो आहे व पल्लवीचे जन्म ठिकाण जळगाव महाराष्ट्र आहे व मुळगाव पण जळगाव महाराष्ट्रच आहे व पल्लवीच्या शाळेचे नाव सौंदर्य माध्यमिक विद्यालय असे आहे आणि कॉलेजचे नाव डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे असे आहे व शिक्षण ग्रॅज्युएशन झाले आहे आणि गोष्ट झाली पल्लवीच्या फॅमिलीची तर पल्लवीच्या फॅमिलीमध्ये तिचे आई बाबा व दोन बहिणी राहत असतात व पल्लवीच्या आईचे नाव सुरेखा पाटील आहे व बाबांचे नाव यशवंतराव पाटील असे आहे व बहिणीचे नाव प्रिया आणि सुभांगी असे आहे आणि आतापर्यंत पल्लवीने काम केलेले मालिकेचे नाव जिगरबाज लव लग्न लोचा रुंजी या सर्व पल्लवीने काम केले आहे व चालू मालिकेचे नाव नवा घडी नवा राज्य असे आहे व पल्लवी कोठारेबद्दल तुम्हाला ही मराठी बायोग्राफी व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मराठी व्हायरल बायोग्राफी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा